मित्रो नमस्कार. भरपूर असे अधिकारी आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत की ज्यांनी भरपूर माया जमवलेली आहे आणि भरपूर जमिनीही घेतलेल्या आहेत. त्यांचे लॉकरमध्ये पैसे पडलेले आहेत आणि जमीनही पडक पडलेले आहेत. रिटायर झाल्यामुळं लाईफला काही गोलही राहिलेलं नाही. त्या सर्व अधिकारी, डॉक्टर्स, वकील, चार्टर्ड अकाउंटंट यांना माझी नम्र विनंती आहे, तो लॉकरमधला पैसा काढा आणि त्या पडक पडलेल्या जमिनीवर एक जंगल उभा करा. कारण ते पैशाची मस्ती एवढी असते की त्याच्यामुळं लेकरं बायकासुद्धा क्रॅक व्हायची वेळ आलेली आहे. तोच पैसा एक सत्कर्माला लागा आणि एक सत्कर्माला लावा आणि एक वनश्री, एक जंगल, आपलं आपलं जन्नत, काश्मीरसारखं जंगल आपल्या आपल्या भागात तयार करून, आपल्या आपल्या जमिनीत तयार करून, त्याचा एक काश्मीरसारखा आपला सुखाचा अड्डा तिथं तयार करा आणि सुखानं मारा. कारण जोपर्यंत तो पैसा आहे जो की तुम्ही इकडे इकडे दडपलेला आहे, तो जोपर्यंत कुणातरी चांगल्या कामाला लागणार नाही तोपर्यंत तुम्हालाही सुख लाभणार नाही. कारण आता तुम्हाला झोपसुद्धा येणं वरचीवर अवघड जात आहे, कारण दारू पिल्याशिवाय झोप येत नाही. तर असा भरपूर वर्ग आहे, त्यांच्या लाईफलाच मिशन नाही आहे. त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी एक जंगल बनवायचं मिशन, एक वनश्री बनवायचं मिशन, स्वतःचं टार्गेट ठरावं, एक मिशन म्हणून ते काम करावं. त्यामुळे एक ऑक्सिजनचा सोर्स, चांगला सोर्स पृथ्वी तळावर तुमच्या हातून होईल आणि एक जाता जाता एक पुण्याचं काम करून तुम्ही मरून जाल आणि ह्या माया आणि जमिनीला एक चांगलं काम तुमच्या हातून होईल आणि स्वर्गात तुम्हाला चांगलं सीट मिळेल, जर स्वर्ग असेल तर. तर माझे सर्व अशा बांधवांना, कारण मोदी आता तुम्हाला म्हणजे सर्जिकल स्ट्राईक आहे तुमच्या सगळ्या गोष्टीवर, त्याच्यामुळं पैशाला लवकरात लवकर कामाला लावा. धन्यवाद.